आने वाले चुनके आने वाले सांसद से क्या अपेक्षा है आपको, मतलब क्या चाहते हो? अपेक्षा ही अभी बंद कर दी है, जीरो अपेक्षा पॉलिटिशियन लोग से. तर आम्हाला एक म्हण आहे की तुम्ही जी काही लढा करता हे देशासाठीच तुम्ही लढा करता, पण ह्या देशा देशामध्ये जी मुलं आहेत ती मुलं शिक्षण घेऊन पण पुढे जात नाही, मग या लढ्याला उपयोग आपण पुढे कसं घेऊन जाणार ह्याचा युवा पिढीचा विचार करा. आणि आज आपण जे गरीब जे आहे ह्याच्यामध्ये मध्यमवर्गीय माणूस कुठेतरी थांबला जातो आहे. कोई भी होवे हमको जो वोट देना है मोदी जी को देना है, धनुष्मान बोला गया है. हाँ, बाकी वाई वाई जे है इधर के कैंडिडेट, वाई वाई जे यामिनी यशवंत जाधव, तो हमें उनका कुछ देखना नहीं है बैकग्राउंड. वी आर गोइंग टू वोट फॉर कमल विच विल गो इनडायरेक्टली थ्रू बो एंड एरो. पंतप्रधान म्हणून कोण अपेक्षित आहेत? नरेंद्र मोदी. काय वाटतं तुम्हाला, कोणाचा जोर वाटतोय दक्षिण मुंबईत? असं कॅन्डिडेटकडे बघून कोणी मतदान नाही करणार आहे, मोदी साहेबांच्याकडे बघून मतदान करणार आहे. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकांचं कव्हरेज आपण चालू केलेलं आहे. वेगवेगळ्या विभागातून नाक्यावरून चौकावरून लोकांच्या गर्दी असलेल्या ठिकाणाहून आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. दक्षिण मुंबईचा कोण होणार आगामी खासदार, काय अपेक्षा आहेत नागरिकांना खासदारांकडून, कसं निवडणुकीचं वारं वाहतं आहे, ह्या सर्व गोष्टीच्या प्रतिक्रिया आपण सर्वसामान्यांकडून जनतेकडून घेणार आहोत. आपण आता महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी आलेलो आहोत. महालक्ष्मी रेसकोर्सला सकाळी मॉर्निंग वॉकला येथील स्थानिक लोक येत असतात, मोठ्या प्रमाणात इथे लोकांची गर्दी देखील होत असते. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतो आहे की काय होणार आहे निवडणुकीत, काय अपेक्षा आहेत खासदारांकडून. साऊथ मुंबई में क्या इम्प्रूवमेंट होना चाहिए आपके ख्याल से? जो काम पेंडिंग है ब्रिज वगैरह का, सबका कंप्लीट होना चाहिए. जैसे कि मेट्रो वगैरह का, इसका ब्रिज का, मेट्रो का, और जो जितने सब गड्ढे अड्डे हैं सब कंप्लीट हो. और कौन से पार्टी का जोर लग रहा है साउथ मुंबई में, वो तो आने वाला वक्त बताएगा, अपन कैसा बोल सकते हैं. क्या लगता है अभी ये चुनाव कैसा लग रहा है आपको, आने वाले सांसद से क्या अपेक्षा है आपको, क्या चाहते हो? मतलब जो भी है, मतलब मोदी आएगा, मोदी का जो कैंडिडेट है वही आएगा. और क्या लगता है यहाँ पे साउथ मुंबई है, दक्षिण मुंबई है, यहाँ पे क्या इम्प्रूवमेंट होना चाहिए? वो तो अभी इतना, मतलब मैं तो अभी तारदेव में अभी आया हूँ. कौन से पार्टी का जोर लग रहा है मुंबई में? मुंबई में तो बीजेपी का जोर लग रहा है. अकेला इलेक्शन है, मतदान करणार हो? करणार ना. निवडून येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत जनतेला तुम्हाला? काय नाही, कोणती कामं झाली पाहिजेत? हां, म्हणजे रस्त्याची वगैरे कामं झाली पाहिजेत, आणि लोकांच्या अपेक्षा फक्त पूर्ण केल्या पाहिजेत, काय असतील ते. पंतप्रधान म्हणून कोण अपेक्षित आहेत? नरेंद्र मोदी. आता मुंबईमध्ये कोणाचा जोर वाटतो, कुठल्या पक्षाचा? बीजेपी. मतदानाला उतरणार? काय वाटतं निवडून येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत? अपेक्षा अशा काहीच नाही आहेत, तेवढं डेव्हलपमेंट. तुमच्या इथे खासदारकीला कोण उभं राहिलं आहे निवडणुकीला? राहुल शेवाळे, अनिल देसाई. काय वाटतं कोणाचा जोर वाटतो त्या साईडला? राहुल शेवाळे, मागच्या वर्षी सुद्धा तेच होते, या वर्षी सुद्धा येतील तेच. काय वाटतं पंतप्रधान म्हणून कोण अपेक्षित आहेत? सध्याच्या ह्याच्यानुसार नरेंद्र मोदीच ठीक वाटतात. मुंबईत काय डेव्हलपमेंट झालं पाहिजेत वाटतं तुम्हाला? मुंबईत डेव्हलपमेंट सध्या सुरूच आहे, डेव्हलपमेंट आपण बघतोयस, त्यामुळे अजून असं जरा ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, ते लवकरच सॉल्व्ह व्हावे. 20 तारखेला मतदान आहे, मतदानाला उतरणार यावेळेला? हो, मतदानाला मी इलेक्शन वोटिंग करतो. निवडून येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहे? त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की युवा जी पिढी आहे, आता एवढी मुलं शिकलेली आहेत, म्हणजे ग्रॅज्युएशन झाले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले आहेत, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आहेत. आणि आपल्या इथे कसं की एकच आहे की पॉलिटी, राजकारण, पण जी शिकलेली मुलं आहेत, जे शिक्षण घेत आहेत, ती मुलं आज इंजिनिअरिंग असू दे, जे मेडिकल लाईनीमध्ये असू दे, अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असू द्या, तर त्यांच्यामध्ये एकच आहे की एवढं जर आपले जे राजकारणी जी माणसं आहेत, मोठे मोठे व्यक्ती आहेत, ते एवढ्या मोठ्या व्यक्तींचे न्यूजवरती सांगतात की शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षणाने त्यांनी संविधान तयार केलं आणि त्या संविधानावरती आज सगळा कायदा चालतो आहे आणि त्याचा आपण आज पालन करतो आहे. तर आज ही जी शिकलेली मुलं आहेत, ती ह्या मुलांना रोजगार का नाही आहे, मग या शिक्षणाचा उपयोग काय,
मैं मुलांकडून एकच अशी स्वइच्छा आहे की सरकारला विनंती आहे की तुम्ही जी शिकलेली मुलं आहात तर त्या मुलांच्या शिक्षणाचा उपयोग करून जे तुम्ही उपक्रम जे तुम्ही चालवता कंपनीज वगैरे त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना चांगली ऑपॉर्च्युनिटी संधी देऊन तुम्ही त्यांना पुढे घ्या आणि जे आपलं मतदान जे आहे ते मतदान अशाच युवा पिढीकडून वाढत राहू द्या आणि त्यांचाही कुठेतरी एक चांगला स्किल आहे तो चांगल्या कामासाठी देशाच्या कामासाठी कामाला येऊ द्या. कुठला उमेदवार ह्या ठिकाणी कोण उमेदवार आहेत तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या प्रभागात राहता? आता मी इथे सात रस्ता महालक्ष्मी प्रभागात राहतो तिकडे आता शिवसेनेचे उमेदवार आहेत यामिनी जाधव मॅडम म्हणून आहेत आणि एक दुसरे उमेदवार पण आहेत म्हणजे शिवसेनेचे दोन गट आहेत एक शिंदे गट आहेत साहेबांचा गट आहे आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट मशाल गट आहे तर त्यांच्याकडून अरविंद सावंत आहेत ते उभे आहेत. तर आम्हाला एक म्हणणं आहे की तुम्ही जी काही लढा करता हे देशासाठीच तुम्ही लढा करता पण ह्या देशामध्ये जी मुलं आहेत ती मुलं शिक्षण घेऊन पण पुढे जात नाही मग या लढ्याला उपयोग आपण पुढे कसं घेऊन जाणार ह्याचा युवा पिढीचा विचार करा. आणि आज आपण जे गरीब जे आहे ह्याच्यामध्ये मध्यमवर्गीय माणूस कुठेतरी थांबला जातो आहे. कुठल्या उमेदवाराचा जोर वाटतो या ठिकाणी? मी असं तुम्हाला सांगू इच्छित नाही की कोणता उमेदवार येईल आणि कोणता उमेदवार नाही. वोट करेंगे करेंगे पक्का पक्का डेफिनेटली वोट देंगे उसके लिए लेट फ्लाइट लिया है. आने वाले चुनके आने वाले सांसद से क्या अपेक्षा है आपको मतलब क्या चाहते हो? अपेक्षा ही अभी बंद कर दी है जीरो अपेक्षा पॉलिटिशियन लोग से. अपेक्षा तो है कि यही कंटिन्यूटी विकास होवे देश का इंफ्रास्ट्रक्चर जितना भरपूर आवे. क्या लगता है साउथ मुंबई में क्या डेवलपमेंट की जरूरत है मतलब क्या लगता है क्या होना चाहिए? और मुंबई में जो ये छः साल से मेट्रो अटकी हुई है पहले उसको वॉर फुट पर कम्प्लीट करना चाहिए. पॉलिटिकल रीजन से एक गवर्नमेंट आई दूसरी ने आके तो जो बंद कर दिया प्रोजेक्ट दैट इज़ नॉट करेक्ट. अगर कोई भी गवर्नमेंट आवे आगे गवर्नमेंट की जो है प्रोजेक्ट पब्लिक के लिए है कितनी तकलीफ पड़ी रोड खोट जो डिग करके चार चार साल सब ट्रैफिक और कितना झमेला और प्रोजेक्ट अजून ख़त्म नहीं हुआ है. वो सबसे पहले छः महीने के अंदर वो ख़त्म हुए तो मैं मेरी ऑफिस से घर तक मेट्रो में जाऊँ ये मेरी अपेक्षा है. प्राइम मिनिस्टर करके किसको चाहते हो? प्राइम मिनिस्टर का अभी तो बोलने का कोई ज़रूरत ही नहीं है कोई संभालने वाला मोदी क्योंकि कैपेबल नहीं है. हमको ऐसा नहीं मोदी के हम अंधभक्त है पर देश के लिए सोचते हैं. विधानसभा आएगी तो वो टाइम पे लोकल भी सोचेंगे ऐसा नहीं है हमको कोई किसी पार्टी की एलर्जी है पर जो देश हित में बात करते हैं तो मोदी जी के अलावा अभी कोई कैपेबल नहीं है क्योंकि एक्सटर्नल थ्रेट भी बहुत है. जो हिसाब से चाइना और पाकिस्तान साथ साथ चल रहे हैं अगर इंटरनेशनल में और स्पेशली ये दो कंट्री में किसको डर किसी का है तो मोदी का ही है. चाइना पाकिस्तान अभी ये साउथ मुंबई के लिए कैंडिडेट्स कौन है और क्या लगता है आपको कौन हाईलाइटेड है? हमारे को तो कोई भी होवे हमको जो वोट देना है मोदी जी को देना है धनुष्मान बोला गया है. हाँ बाकी YYJ है इधर की कैंडिडेट YYJ यामिनी यशवंत जाधव तो हमें उनका कुछ देखना नहीं है बैकग्राउंड. वी आर गोइंग टू वॉट फॉर कमल विच विल गो इनडायरेक्टली थ्रू बो एंड एरो. 20 तारखेला मतदान है मतदानाला उतरणार यावेला हो नक्की. निवडून येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत? समाजातली कामं व्हावी एवढीच आहे अपेक्षा. दक्षिण मुंबईतील कुठल्या कामांची अपेक्षा आहे तुम्हाला? आपला जो वरली लोअर बरेल बीडी NM जोशी मार्गचा BDDचा जो प्रश्न प्रलंबित होता ते BJP सरकारनं फडणवीस साहेबांनी जो मार्गी लागलेला आहे तो चांगला वाटला मला काम त्यांचं. त्याच्यामुळे मी सपोर्ट करणार आहे मोदी साहेबांना. पण अपेक्षा काय अजून तुम्हाला समोर कुठलाही खासदार निवडून येऊ दे तुम्हाला काय अपेक्षा? अभि इथं चांगल्या प्रकारे रेसकोर्स मैदान व्हावं ही अपेक्षा आहे. मोठं इंटरनॅशनल जे आहे लवकरात लवकर काम चालू करून मोठं ज्या मोठं मैदान व्हावं ही अपेक्षा आहे. लोकांना सकाळी जॉगिंगसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होईल. कोण तुम्हाला काय वाटतं कोण उमेदवार आहेत या रिंगणामध्ये आता जे आता म्हणजे प्राथमिक लढत देतात? यामिनी जाधव आणि अरविंद सावंत. काय वाटतं तुम्हाला कोणाचा जोर वाटतोय दक्षिण मुंबईत? असं कॅन्डिडेटकडे बघून कोणी मतदान नाही करणार आहे मोदी साहेबांच्याकडे बघून मतदान करणार आहे.